अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी येथे भाऊबीजी निमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व दुसऱ्या बहिणीच्या मुलीचा गोदावरी नदीवर धुणे धुत असताना मुलाचा पाय घसरून पडल्यानं त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय सौ अर्चना जगदीश सोनवणे वय पस्तीस वर्ष राहणार वनी नाशिक व कुमारी राणी शरद शिंदे वय अठरा वर्ष राहणार मसरूळ नाशिक असं मयत झालेल्या महिलांचं नाव आहेत ऐन भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली आहे काल सायंकाळी भाऊबीजे निमित्त कोपरगाव तालुक्यातील काणेगाव का येथे मंगेश माणिकराव चव्हाण या भावाकडे तीन बहिणी तसेच भाचा भाच्या आल्या होत्या त्या आज सकाळी भाऊबीज आटोपून नजीक असलेल्या गोदावरी नदीच्या काठावर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास धुण्या धुण्यासाठी गेल्या असता अर्चना सोनवणे यांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्यानं काठावरून पाय घसरून पडल्यानं त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात गेली त्यापाठोपाठ त्यांच्या तीन भाच्यांनी त्यांना मुलांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली असे एकूण पाच जण नदीत बुडत असताना मामाचा मुलगा मधवान व वय चौदा वर्ष यानं तीन जणांना वाचवले मात्र आत्या व दुसऱ्या आत्याच्या मुलीला तो वाचवू शकला नसल्याची माहिती उपस्थित नातेवाईकांनी दिली आहे सदर मृतदेह हो कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत तिन्ही बहिणी आल्या त्या माझ्या भाऊजी निमित्त सगळी त्या धोन धुवायला गेल्या नदी कोण जगदीश सोनवणे सृष्टी मंगेश चव्हाण गौरी शरद शिंदे सिद्धी आपलं एक संपूर्ण देशामध्ये भाऊबीजीचा सण हा उत्साहात साजरा होता असताना मात्र कोप अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे भाऊबीजीनिमित्त भावाकडे आलेल्या बहिणीचा व बहिणीच्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गोदावरी नदीच्या काठावर घडली आहे एका मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे तर त्याच्यासाठी आणखी एका बहिणीच्या मुलाने दुसऱ्या बहिणीच्या मुलींनी पण पाण्यामध्ये उडी घेतली तसेच इतर भा मुलींनी पण पाण्यात उडी घेतली असे एकूण पाच जणींनी पाण्यामध्ये उडी घेतली होती मात्र यामध्ये या जो भावाकडे आलेले होतं त्या भावाच्या मुलानेही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता तीन जणांना तो वाचवण्यात यशस्वी झाला आहे मात्र त्याच्या आत्याला व त्याच्या आत्या बहिणीला वाचवण्यात मात्र तो अपयशी ठरल्याची घटना या ठिकाणी घडली आहे एकंदरीत संपूर्ण जगामध्ये भाव्य उत्साह साजरी होत असताना मात्र कोपरगाव तालुक्यात व नाशिक जिल्ह्यातील ह्या दोन जणी मयत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील असल्याने नाशिक जिल्ह्यातही शोककाळ पसरल्याची या ठिकाणी दिसून येत आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव